तुमच्या घरातील सर्व ठिकाणे कीटाणुमुक्त करण्यासाठी आजच वापरा मॅक। लय भारी न्यूज बुलेटिन मध्ये या भागात आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। खासदार संजय मंडलिक हे खासदार झाल्यापासून त्यांनी विविध विकास कामांचा धूमधडाका लावला आहे। कोरोना काळातही त्यांनी कोल्हापूरसाठी भरघोस निधी आणला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था सुधारण्यासाठी खासदार संजय मंडलिक प्रयत्नशील आहेत। कोरोनामुळे विकास कामांसाठी निधी अपुरा पडत आहे, त्यातून सुद्धा त्यांनी मार्ग काढत दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला आहे। विविध अडचणीतून मार्ग काढत त्यांनी कोल्हापूरसाठी भरघोस निधी आणला आहे। खूप वर्षापासून रखडलेला मार्ग म्हणजे कोल्हापूर ते कळे मार्ग, त्यासाठी त्यांनी मंत्री नितीन गडकरी यांना भेटून 341 लाख रुपये निधी खेचून आणला। त्याचबरोबर राधानगरी धरण सुशोभित करण्याचे काम खूप वर्षापासून रखडलेले होते। खासदार संजय मंडलिक यांनी संधी मिळताच राधानगरी धरण सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, त्यामुळे राधानगरीकरांची खूप वर्षापासूनची इच्छा पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर त्यांनी 1,20,00,000 रुपयांचा निधी भडगाव ते बसर्गे या मार्गासाठी आणला आहे। कोरोना काळामध्ये खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या विकासावर भर दिला आहे। आजरा तालुक्यातील भादवन ते कोलिंद्रे मार्गाची खूप दुरावस्था झाली होती, पण स्वतः खासदार संजय मंडलिक यांनी लक्ष घालून या मार्गाच्या दुरुस्तीसाठी त्यांनी 75 लाख रुपये मंजूर करून आणले आहे। चंदगडसाठी सुद्धा त्यांनी 1,10,00,000 रुपये कानूर ते अडकूर या मार्गासाठी मंजूर करून आणले आहे। त्याचबरोबर चंदगड तालुक्यात खूप वर्षापासून रखडलेले मार्ग प्रकल्प म्हणजे कवळकाठी ते कारवे या मार्गासाठी त्यांनी 3,00,00,000 रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे, त्यामुळे नागरिकांमधून त्यांचे स्वागत होत आहे। खासदार संजय मंडलिक यांनी राधानगरीसाठी अजून एक महत्त्वाचे काम केले आहे, ते म्हणजे मासुर्ले ते धनगरवाडा मार्ग, त्यासाठी त्यांनी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे। खासदार संजय मंडलिक यांनी पदाचा कोल्हापूरच्या विकासासाठी वापर करत आंतरराष्ट्रीय महामार्ग मंजूर करून आणला आहे। संकेश्वर ते आंबोली यासाठी त्यांनी 574 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत। या प्रकल्पामुळे गडहिंग्लज आजरा चंदगड तालुक्याचा विकास होणार हे नक्की। खरंच खासदार संजय मंडलिक यांनी अल्पावधीत केलेल्या कामामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। कोरोना काळात त्यांनी कोल्हापूरसाठी भरघोस निधी आणला आहे। आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये एवढेच। आवश्यक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लय भारी कोल्हापूर न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा। धन्यवाद।